अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। इत्तेहादुन में आप सभी का खैर मकदम है। आज हमारे साथ मौजूद है खास मेहमान भास्कर राव, जो पुलिस के आला अफसर रह चुके हैं। तो कई सारे मामले में आज उन्होंने सहाफती कॉन्फ्रेंस बुलाया था, जहां कई सारे सवाल का जवाब उन्होंने दिया। लिहाजा सर, जिस तरह से अभी आपने कहा भी कि गलत तरीके से सरकारी एजेंसियां इस्तेमाल हो रही है, जी जी, गलत तरीके से सरकारी एजेंसियों को इस्तेमाल किया जा रहा है, ईडी, आईटी, इनकम टैक्स, पुलिस वगैरह, तो ये इसे कैसे रोक सकते हैं सर, अगर इस तरह से डर खौफ का माहौल रहा, क्योंकि आप भी पुलिस अफसर रह चुके हैं। कर्नाटक में जो सत्ता से सजाए हुए, हुकूमत से सजाए गए जो मंत्री हैं, इतना करप्शन में जो डूबे हुए हैं, उनके ऊपर तो कोई कानून के प्रकार एक्शन तो लो ना। जो लिकर पॉलिसी लागू में नहीं आई, चर्चे में रही, उसी के ऊपर आप लोगों ने इतना शोर मचाया और दिल्ली के उपमंत्री को घर के ऊपर में आपने सीबीआई का रेड मरवाया। यहाँ पर इतने चारे चोर डकैत आपके जो मंत्री हैं, उनके ऊपर आपने कुछ किया? कोविड के दौरान जिन्होंने जश्न मनाया, कोविड के नाम पर करोड़ों रुपए की जो गलत तरीके की खरीदारी की इन्होंने, इसके ऊपर आपने कोई एक सीबीआई को छोड़ो सीआईडी का रेड कम से कम इन्वेस्ट किया? 40% का जो मामला चला, एक नौजवान लड़का जो हुबली का था, उड़पी में जाके खुदकुशी किया क्योंकि उसको कर्जदार को लौटाने के लिए पैसे नहीं थे, और 306 केस रजिस्टर हुई, उसके बावजूद भी एक बड़े मंत्री को केवल पद से उतारा गया, उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं की गई। उसके बाद में दो दिन पहले आनंद सिंह, एक बड़ा मंत्री जो है हॉस्पिटल का, वो किसी एक परिवार वाले को धमकी दिया कि आपको मैं उस परिवार को मैं जिंदे जला दूंगा। ये कोई बात करने का तरीका है? थोड़ा तो इज्जत करो जिस कुर्सी पर बैठे हो। इस तरह से दिन दहाड़े आम लोगों को धमकाना, डराना और इनके पीछे इस तरह से पड़ना आपको क्या शोभा देती है? या आप जिस कुर्सी की जिम्मेवारियां को लेके कॉन्स्टिट्यूशन पर जो कसम खा के आप जो बैठे हो, ये शोभा देती है? आपको तो यहाँ से निकल जाना चाहिए। आप लोगों के दुश्मन बन चुके हैं। आप केवल सरकारी पार्टियों के दुश्मन नहीं है, आपके सामने आमने सामने वाली पॉलिटिकल पार्टी के दुश्मन, आप तो लोगों के दुश्मन बन चुके हैं। नहीं नहीं, जिस तरह से सरकारी एजेंसियां इस्तेमाल की जा रही है, गवर्नमेंट, वही बता रहा हूँ मैं कि पुलिस भी एक दबाव में काम कर रही है क्या, क्योंकि आप भी सरकारी, पुलिस इज ऑल्सो पार्ट ऑफ गवर्नमेंट। पुलिस जो है एक हथियार के माफिक है। हथियार किस जिसके हाथ में है उस पर निर्भर करता है कि वो हथियार कैसे चले करके। अभी जो ईडी, सीआई, ईडी, सीबीआई और आपके जो तरह तरह के जो आपके हुकूमत में जो है, आपके मैन में जो है, अलग अलग आपके पास अलग अलग मैनों में अलग अलग तलवारें हैं, अगर आप उसको गलत तरीके से आप इस्तेमाल कर रहे हैं अपनी खामियों को छुपाने के लिए, हम क्या कर सकते हैं? आवाम चुपचाप सह सकती है, और जब सही मौका आएगा तो आपको ठीक ठाक आपका उसका जवाब मिलेगा। नहीं, अदालत की भी जो है फैसले अब हाल ही में देखे जा रहे हैं, तो किसी दबाव में लगते हैं, तो ये अदलिया भी इस तरह से अगर कंट्रोल में जाए और इंतजामिया भी जाए, फिर ईडी एजेंसी जितने भी ऐसा, अदालत ही हमारी आखिरी उम्मीद है, और अगर अदालत भी अगर घबरा गई तो हम किसके पास हम जा सकते हैं? लेकिन गनीमत यह है कि अदालत जो है इन कठिन या दुख की घड़ियों में कॉन्स्टिट्यूशन और आवाम का साथ दिया है। नहीं, सुप्रीम कोर्ट कहती है कि ईदगाह में गणपति न बिठाया जाए, लेकिन हाई कोर्ट हुबली में जो है बिठाने की इजाज़त देती है। हर एक की अपनी आस्था होती है, लेकिन इस तरह से आस्थाओं का खेल खेलने का जो भाजपा कर रही है, इस पर आप क्या? लोगों के साथ मजाक उड़ाया जा रहा है, और यही मैं कहता हूँ कि लोगों के यहाँ जो मुद्दे हैं उन पर कोई बहस नहीं हो रहा है। जैसे कि आपको तालीम की ज़रूरत है, सेहत की ज़रूरत है, और आपको एक फीलिंग ऑफ सिक्योरिटी, उस पर नहीं हो रहा है। ये बकवास फालतू चीज़ों पर ही हो रही है। कल केजरीवाल साहब ने कहा कि महंगाई इसलिए है ताकि MLAs को खरीदा जाए, MPs को खरीदा जाए, ये महंगाई। तो ये पैसा कहाँ से आ रहा है बीजेपी को? अगर ये MLA को आप 20 करोड़ में खरीदने के लिए आप उसको अपने फंदे में डालने की कोशिश कर रहे हो, ये पैसा आपको कहाँ से आ रहा है? आपको मतलब बीजेपी आज की तारीख में
जो चीज़ कांग्रेस ने 70 साल में कमाया, इन्होंने तो 7-8 साल में कमा लिया इन्होंने। और जितना जुल्म आवाम पर ये कर रही है, पहले तो कह रही थी कि हम केवल हम हिंदुओं के पार्टी है, ये तो हिंदुओं को भी कोई न्याय नहीं दे रही है। इतने हिंदू मर गए, इतने हिंदू टेंपल हैं और इतना हिंदू की बात काम है, उनको भी तो कोई फ़ायदा नहीं हो रहा है। बीजेपी तो हिंदुओं को भी लेट देम डाउन। ಹಿಂದಿನ ಸಲ್ಲಿದ್ದು ಆರೋಪಗಳು ಮಾಡಿ ಸತ್ಯೇಂದ್ರ ಜೈನ್ ಅವರಿಗೆ ಜೈಲ್ ಕಳಿಸಿ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಇಡಿ ಸಿಬಿಐ ರೇಡ್ ಆದ್ರೆ ಮಾರನೇ ದಿನ ಸಿಬಿಐ ಅಂತ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಅವರು ಚಿನ್ನದ ಬಿಸ್ಕೆಟ್ ಎಲ್ಲ ಸಿಬಿಐ ಇಂದ ಬರಿಬೇಕು, ಇಡಿ ಇಂದ ಬರಿಬೇಕು, ಅಥವಾ ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ನಿಮಗೆ ನೋಟುಗಳು ಸಿಗಬೇಕು, ಚಿನ್ನ ಸಿಗಬೇಕು, ಅಥವಾ ನಿಮಗೆ ವಸ್ತ್ರಗಳು ಸಿಗಬೇಕು, ವಾಚ್ಗಳು ಸಿಗಬೇಕು, ಕಾರ್ ಏನ್ ಸಿಕ್ತು ನಿಮಗೆ ಸತ್ಯೇಂದ್ರ ಜೈನ್ ಮನೆ ಒಳಗೆ? ನೀವು ಒಂದೇ ಒಂದು ಲಿಕ್ಕರ್ ಪಾಲಿಸಿ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೂ ಬರದೇ ಇರುವಂತ ಲಿಕ್ಕರ್ ಪಾಲಿಸಿಗೆ ರೈಟ್ ಆಫ್ ಮಾಡ್ತಿರಂತ ಮನೀಶ್ ಸಿಸೋದಿಯಾ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಹಾಕಿ ಲುಕ್ಔಟ್ ನೋಟಿಸ್, ಲುಕ್ಔಟ್ ನೋಟಿಸ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಲುಕ್ಔಟ್ ನೋಟಿಸ್ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ? ಲುಕ್ಔಟ್ ನೋಟಿಸ್ ಕೊಡೋದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ಅಂದ್ರೆ ಜನರಿಗೆ ಮಿಸ್ಲೀಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಇಂಥ ಪದಗಳು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಅಂತ ಮೂಲಕ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಆಡಳಿತ ಬೇರೆ ವಿಪಕ್ಷಗಳ ವಿರುದ್ಧ ಇಲ್ಲ, ಜನರ ವಿರುದ್ಧ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಜನರನ್ನು ಹಾದಿ ತಪ್ಪಿಸಿ ಜನರ ವಿರುದ್ಧ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮತ್ತೆ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವ್ರಿಗೆ ಮನೀಶ್ ಸಿಸೋದಿಯಾ, ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಅಂತ ಇವ್ರ ಮನೆ ಮೇಲೆ ರೈಡ್ಗಳು ಮಾಡೋದ್ರಲ್ಲ ತಪ್ಪಿಲ್ಲ, ಕಮಲ್ ಮನೆಗೆ ಬಂದಿದೆ, ಏನಾದರೂ ಸಿಕ್ಕಿದ್ಯಾ? ಏನಾದ್ರು ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಯಾಕೆ ಕ್ರಮ ತಗೊಂಡಿಲ್ಲ? ಸಿಸೋದಿಯಾ ಮನೆ ಮೇಲೆ ನೀವು ರೈಡ್ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಏನ್ ಸಿಕ್ತು ಸಿಸೋದಿಯಾ ಮನೆ ಒಳಗೆ ತೋರಿಸಿ ಜನತೆಗೆ, ಜನರಿಗೆ ತೋರಿಸಿ ಯಾಕೆ ರೈಡ್ ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು? ಅವ್ರ ಮನೆ ಒಳಗೆ ಏನ್ ಸಿಕ್ತು, ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಏನ್ ಆರೋಪ ಇದೆ ಅಂತ ಎಷ್ಟು ಕೀಳುಮಟ್ಟದ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಇನ್ನೊಬ್ಬ ರಾಜಕಾರಣಿ ಬಗ್ಗೆ, ಒಬ್ಬ ರಾಜಕಾರಣಿ ಇವರನ್ನು 30 ವರ್ಷ ರಾಜಕಾರಣಿ ಇದ್ದು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಎಷ್ಟು ಕೀಳುಮಟ್ಟದ ಸುಳ್ಳು ಯಾರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರೇ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ. ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಅವರು ಏನ್ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದಾರೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳಿ, ಸುಳ್ಳು ಹೇಳಿರೋರು ಒಬ್ರು ಬಗ್ಗೆ ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ ನಾವು ಸುಳ್ಳ ಕಳ್ಳ ಅಂತ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಅವ್ರಿಗೆ ಬೋಧನೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮಹೋದಯ ಅವರು ನಿಮ್ ಕಿಸೆ ಒಳಗೆ 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕಾಸು ಇಡ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಇಟ್ರ 2 ಕೋಟಿ ನೌಕರಿ ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಇದಾರೆ ಅವರು, ದೇಶ ಹೊರಗಡೆ ಇರೋ ರೊಕ್ಕ ಎಲ್ಲ ವಾಪಸ್ ತರ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಇಂಥ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಇರಲಿ, ಗ್ಯಾಸ್ ಬೆಲೆ ಇರಲಿ, ಇತ್ಯಾದಿಗಳು ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ 2014 ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಬೋಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವರು ಏನೋ ಬೈ ಚಾನ್ಸ್ ತುಕ್ಕ ಒಳಗೆ ಬಂದಿರೋ ಸಂಸದ ಆಗಿ, ತುಕ್ಕ ಒಳಗೆ ಬಂದಿರೋ ಮಂತ್ರಿ, ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಮಾಡಿರೋ ಹೋರಾಟ ಇದು, ಈ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಮಾಡಿರೋ ಹೋರಾಟ ಇದು, ಅವ್ರಿಗೆ ಜೀವ ಜೀವ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿದ್ರು. ಬಿಜೆಪಿ ಎದುರಿಸ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ದುಡ್ಡಿಂದ ಎದುರಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ನಾವು ತೋರಿಸ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ದುಡ್ಡು ಇಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರ ನಮ್ಮ ಪಾಪ ಸ್ವಲ್ಪ ಒಂಚೂರು ದುಡ್ಡು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಆ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಒಬ್ಬರಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದ ನಂಬರ್ ಏನು ರೇಟ್ ನನಗೆ ಮಾಡಲಿ, ರಾಜೀವ್ ಮಾಡಲಿ, ಶಂಕರ್ ಮಾಡಲಿ, ಇವ್ರು ಮಾಡಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಹತ್ರ ನಮ್ಮ ರೇಟ್ ಮಾಡಿ ದುಡ್ಡು ತಗೊಂಡು ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆ ನಮಗೆ ಎದುರಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಇವತ್ತು ಎದುರಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ನೈತಿಕತೆ ಮೇಲೆ, ಆನೆಸ್ಟ್ ಮೇಲೆ, ಇಂಟೆಗ್ರಿಟಿ ಮೇಲೆ ನಾವು ಒಬ್ಬರೇ ತಯಾರಾಗಿದ್ದೀವಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂಡ್ ಜೆ ಡಿ ಎಸ್ ಕೆನಾಟ್ ಡೂ ದಿಸ್, ಓನ್ಲಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಾರ್ಟಿ ಕ್ಯಾನ್ ಫೇಸ್ ಬಿಜೆಪಿ.